कंटिन्यू सर। सर स्टार्ट करो। ओके सर। सर आता सर्वत आपले लागवड करण्यापूर्वी बीज प्रक्रिया करणे फार गरजेचे आहे, कारण आपण जर बीज प्रक्रिया केली नाही त्या भविष्यात जे पिकावर जे काही मर रोग येतात तर त्याचे संरक्षण करणे फार जिकिरीचे होते। त्यासाठी आपल्याला रोपांची उगवण शक्ती आणि बीज रोगांपासून संरक्षण करण्यासाठी बीज प्रक्रिया करणे गरजेचे आहे। आणि तसेच हे पिके कडधान्य वर्ग असल्या कारणाने ह्या हवेतील नत्र स्थिर करण्यासाठी आपल्याला जीवाणू रायझोबियम जीवाणू संवर्धनाची बीज प्रकरणे सुद्धा करणे गरजेचे आहे। त्यासाठी आपल्याला प्रति किलो बियाणास 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा किंवा 2 ग्रॅम थायरमा अधिक 2 ग्रॅम कार्बेंडाझिम एकत्र करून आपल्याला बीज प्रकार करणे गरजेचं सुरुवातीला। त्यानंतर आपण रायझोबियम जीवाणू संवर्धन चवळी गाठाचे घेऊन 250 ग्रॅम हे 10 ते 10 किलो बियाणास आपण बीज प्रकार करावे, जेणेकरून आपल्याला हवेतील नत्र चांगल्या पद्धतीने स्थिरीकरण करता येईल। या ठिकाणी आपल्याला दाखवलेले की बीज प्रक्रिया कशी करायची आहे। त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे खत व्यवस्थापन। आपल्याला जर खरीपात हे शेणखत देणे शक्य असेल तर 5 टन प्रति हेक्टर शेणखत किंवा चांगले कुजलेले कंपोस्ट देणे गरजेचे आहे, जेणेकरून जमिनीची सुपीकता आपली टिकवली जाईल। आता तूर पिकास महात्मा फुले कृषी विद्यापीठाने जे काही शिफारस केलेले 25 किलो नत्र अधिक 50 किलो स्फुरद प्रति हेक्टरी द्यावे, त्यासाठी आपण 86 किलो DAP अथवा 50 किलो युरिया अधिक 300 किलो सिंगल सुपर फॉस्फेट एकत्र करून पेरणी सोबत हे आपण पेरणी बरोबर खते द्यावेत। आणि जर आपण माती परीक्षण केले त्यानुसार आपल्याला माती परीक्षण अहवालनुसार सुद्धा आपल्याला आपल्या जमिनीत कुठली कमतर मायक्रोन्युट्रियंटची किंवा सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता हे कळून येईल, त्यानुसार सुद्धा आपण रासायनिक खते देऊ शकता। जर आपल्या इथे स्फुरदची पानाची कमतरता असेल तर प्रति हेक्टरी 30 किलो म्हणजेच 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश आपण प्रति हेक्टरी द्यावे। मूग उडीद चवळी याकरता 20 किलो नत्र अधिक 40 किलो स्फुरद प्रति हेक्टरी द्यावे, म्हणजेच 100 किलो DAP प्रति हेक्टरी किंवा 43 किलो युरिया अधिक 250 किलो सिंगल सुपर फॉस्फेट हे एकत्र करून प्रति हेक्टरी द्यावे। आणि कुलती मटकी आपण हे कोरडवाहू भागात घेत असल्याकारणाने त्याला 12.5 किलो नत्र अधिक 25 किलो स्फुरद प्रति हेक्टरी द्यावे, म्हणजेच 50 किलो DAP अथवा 25 किलो युरिया अधिक 150 किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे। आणि राजमा पिकास आपल्याला घ्यायचे असेल तर 60 किलो नत्र अधिक 80 किलो स्फुरद हे प्रति हेक्टरी द्यावे, म्हणजेच 160 किलो DAP पेरणी करते वेळ द्यावी। त्यानंतर 20 दिवसांनी आपण 65 किलो युरिया द्यावे। त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे आंतर मशागत। आपण जर आंतर मशागत वेळेवर केली तर आपल्याला तण व्यवस्थापन व्यवस्थित होतं, पिकांची वाढ सुद्धा चांगल्या पद्धतीने होते आणि आपल्या उत्पादनात सुद्धा चांगली वाढ होते। त्यासाठी आपण तूर पिकात कोळप्याच्या सहाय्याने पेरणीनंतर पीक 20 ते 25 दिवसाचे असताना पहिली कोळपणी करावी आणि त्यानंतर दुसरी कोळपणी हे पीक 30 ते 35 दिवसाचे असताना करावी। आणि आपल्याला जिथे मजुरांची कमतरता भासत असेल तर आपण तणनाशकाची सुद्धा आपण फवारणी करू शकता। त्यासाठी जे काही शिफारस केलेली ह्या विद्यापीठाने पेंडामिथलिन याचेच आपल्याला स्टॉम्प असे नावाने बाजारात हे मिळते तणनाशक, तर आपण प्रति हेक्टरी 2.5 लिटर घेऊन 500 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून जमिनीत ओला असताना आपण याची फवारणी करावी की जेणेकरून आपले हे पीक 1 महिना तण विरहित राहील आणि आपल्या पिकाची चांगली पद्धतीने वाढ होईल। त्यामध्ये आता पाणी व्यवस्थापन सुद्धा फार गरजेचं आहे। शक्यतो खरीप हंगामातील हे पीक पाण्या पावसाच्या पाण्यावर येतात, पण आपल्या जर पीक हे फुल अवस्थेत आणि शेंगाच्या अवस्थेत जर पावसाचा खंड पडला आणि आपल्याकडे संरक्षित पाणी देण्याची व्यवस्था असेल तर आपण नक्कीच फुलकळी अवस्थेत आणि फुलोऱ्याच्या किंवा शेंगा दाणी भरताना पाणी दिले तर निश्चित आपल्याला 1 पाणी दिले तर 30% उत्पादन वाढते आणि 2 पाणी दिले तर आपले 60% उत्पादन वाढते। तसेच ज्या ठिकाणी आपल्याला पाणी देणे संरक्षित पाणी देणे शक्य नसेल त्यासाठी आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठांची 2% युरियाची फवारणी फुल अवस्थेत करावी आणि 2% पोटॅशियम नायट्रेट म्हणजेच 13.045 याची फवारणी आपण शेंगात दाणे भरत असताना जर फवारणी केली तर निश्चित आपल्याला 15 ते 20% उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून येते। तसेच फुलगळ सुद्धा कमी होते, त्यासाठी आपण शेतकरी बंधूंना नक्कीच आपण फुल अवस्थेत 2% युरियाची फवारणी करावी, म्हणजेच
200 ग्रॅम हा 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन चांगला हा पाण्यामध्ये मिक्स करून याची फवारणी करावी. तसेच 13.025 आपल्याला शेंगात दाणे भरताना फवारणी करणे गरजेचे आहे. आता आंतरपिकाच्या बाबतीत बोला झाल्या तर आपण आता तुरीच्या बाबतीत सांगतो की जास्त अंतरावर लागवड करावी 6x1 त्यासाठी आपण आंतरपीक आम्ही आता जे काही शेतकऱ्यांच्या शेतावर प्रात्यक्षिके घेतले होते त्यामध्ये सोयाबीन आम्हाला चांगल्या पद्धतीने आढळून आले, मूग आहे, उडीद आहे. या पिकाचे आपण एकाच 3 म्हणजे 1 ओळ तुरीची आणि 3 ओळे सोयाबीनच्या घेतल्या तर आर्थिक जास्त म्हणजे कॉस्ट बेनिफिट रेशो शेतकऱ्यांचे उत्पन्न निश्चित जास्त वाढते. आम्हाला सोयाबीन पासून 1x10 क्विंटल आणि तुरीपासून सुद्धा 1x11 क्विंटल उत्पादन मिळाले. आणि आता जर मार्केटचा विचार केला तर सोयाबीन आणि तुरीचे बाजार भाव फार वाढलेले आहेत. साधारण सोयाबीनचं 7 ते 8 हजार प्रति क्विंटल दर आहे आजचा. तुरीचं सुद्धा साधारण 6.5 ते 7 हजार प्रति क्विंटल उत्पादन म्हणजे दर आहे. मग आपल्याला 1x10 क्विंटल जरी उत्पादन मिळालं तर 70 हजार तुरीपासून मिळतात आणि सोयाबीन साधारण 6 हजार ने जरी गेलं तर 60 हजार म्हणजे 1 क्री आपल्याला साधारण 1,30,000 एका ह्या आंतरपिकापासून फायदा होतो. आणि आंतरपीक का घ्यायचं, समजा सुरुवातीच्या काळात पाऊस चांगला झाला तर आपले सोयाबीन पीक निघते आणि नंतरच्या काळात जर पावसाचा खंड पडला तर तुरीचे आपल्याला तुरीपासून जे नुकसान होते ते आपल्याला सोयाबीन पिकापासून आपला उत्पादन खर्च निघतो आणि फायदा पण होतो. त्यासाठी आपण निश्चित सोयाबीन, मूग आणि उडीद तसेच आता चवळी पिकाचे आपण जे काही फुले सोनाली ह्या व्हरायटी वाण विकसित केला डिटेनमेंट टाईप हा 65 ते 70 दिवसात तयार होणारा वाण आहे याची सुद्धा आपण लागवड केल्यास निश्चित आपल्याला उत्पादन चांगले मिळेल. आता विदर्भासाठी आपण कापूस तूर हे 1x6 किंवा 1x8 ही शिफारस करत आहे. मराठवाड्यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद याची आपण शिफारस केलेली आहे. या ठिकाणी हे आंतरपिकाचे फोटोग्राफ दिलेले आहे. सूर्यफूल तूर सुद्धा आपण आंतरपीक घेऊ शकता. तूर उडीद सुद्धा आहे. आता सर्वात महत्वाचं म्हणजे कीड व रोग व्यवस्थापन. आपण जर तुरीच्या बाबतीत बोलत झालं तर शेंगा पोखरणे आळीपासून आपल्याला 20 ते 40% नुकसान होते. शेंगावरील माशीमुळे 10 ते 15% नुकसान होते आणि पाणी फुले गुंडाळे आळीपासून 14 ते 90% प्रादुर्भाव झालेला आपल्याला आढळून होतो. यासाठी आपल्याला रोग किडींचे व्यवस्थापन करणे फार गरजेचे आहे. त्यासाठी आपण हे पीक फुल अवस्थेत असतानाच आपण 5% निंबोळ्या अर्काची फवारणी केली तर चांगल्या पद्धतीने या किडींचा बंदोबस्त होतो. आणि त्यानंतर 15 ते 20 दिवसांनी महात्मावली कृषी विद्यापीठांचे एक हेलिपिल यालाच HMP म्हणतो याची 500 लिटर पाण्यामध्ये हे साधारण 500 ml घेऊन आपण याची फवारणी केली तर ह्या किडींचा चांगल्या पद्धतीने बंदोबस्त होतो. तसेच आपण कामगंध सापळे आपण जर लावले प्रति हेक्टरी 5 तर या कामगंध सापळ्यामध्ये आपल्याला साधारण सलग 8 ते 10 पतंग आढळून आले 2 ते 3 दिवस तर आपल्या पिकावर नक्कीच किडींचा प्रादुर्भाव झालेला आहे. यासाठी आपल्याला रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करणे गरजेचे हे सिद्ध होते. पिसारी पतंगच्या बाबतीत 5 आळ्या प्रति 10 झाडे आढळून आले. पाने गुंडाळे आळीसाठी 5 आळ्या प्रति 10 झाडे आढळून आले तर आपल्याला फवारणी करणे गरजेचे हे दिसून येते. आता या ठिकाणी हे शेंगा पोखरणा किडींचा कसा तुरीच्या दाण्यावर नुकसान होते हे आपल्याला इथे दिसते आणि पिसारी पतंग हे कसा प्रादुर्भाव करतो या फोटोवरून दिसतो. आणि विविध रंगाचे ह्या शेंगा पोखरणा तुरीच्या पिकावर आपल्याला आढळून येतात. तर या पिकांचे निश्चित आपल्याला संरक्षण करणे गरजेचे आहे. त्यासाठी एकात्मिक कीड नियंत्रणाचा आपण सुद्धा चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो. तूर पिकाची वेळेवर पेरणी करा. उन्हाळी नांगरट पूर्व मशागत चांगली करा. पूर्वीच्या पिकाचे दसकटे विचून घ्यावेत. बियाणे बीज प्रक्रिया करणे गरजेचे आहे चांगल्या बरोबर. तसेच आंतरपीक म्हणून ज्वारी, भुईमूग, सोयाबीन, बाजरी, मूग या पिकांची लागवड करावी. वेळेवर कोळपणी खुरपणी करावी. कामगंध सापळ्यांचा आपण वापर करावा. पक्ष्यांना बसण्यासाठी आपण पक्षी थांबेल हेक्टरी प्रति हेक्टरी 50 ते 60 लावावे आणि गरजेनुसार कीटकनाशकाची फवारणी करावी. या ठिकाणी कामगंध सापळे आपण पाहिले तर ह्या हे कामगंध सापळे हे चांगल्या पद्धतीने नसबंदीचे काम करते आणि हे मादीच्या ह्यामध्ये एक हेलिओल्युर असतो तो मादीचा मास येत असल्या कारणे नर पतंग या मादीकडे आकृष्ट जातो आणि ह्या पतंग ट्रॅपमध्ये अडकला जातो आणि ह्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने ह्याचे नियोजन करता येते.
तर प्रतिदिन आपल्याला जर साधारण 8 ते 10 पतंग आढळून आले तर आपल्या पिकावर चांगल्या पद्धतीने या किडींचा प्रादुर्भाव झाला असं आपण समजून घ्यावे. आपण रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करणे गरजेचे आहे. हे मी आता हे कामगंध सापळ्याचे इथे चित्र दिलेले, तसेच पक्षी थांबे आपण लावले तरी चांगल्या पद्धतीने किडींचे व्यवस्थापन करतात. आणि एकात्मिक कीड नियंत्रणासाठी मी सांगितले की पिकाला फुलकळी येऊ लागताच निंबोळे अर्काचे 25 किलो प्रति हेक्टरी किंवा हेलिओपिल 500 मिलीलिटर 10 लिटर आपण प्रति हेक्टरी फवारणी करावी. आणि दुसरी फवारणी गरजेची असेल तर आपण क्लोरो अँट्रीनिलीप्रोल 10 लिटर पाण्यामध्ये 3 मिली घेऊन आपण फवारणी केली तर चांगल्या पद्धतीने या किडींचा बंदोबस्त होतो. आणि गरज पडल्यास शेंगा भरताना इमामेक्टिन बेंझोइड किंवा स्पिनोसॅड 4 ग्रॅम किंवा 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन आपण फवारणी केली तर चांगल्या पद्धतीने या किडींचा बंदोबस्त होतो. तसेच आपल्याला तुरीवरील शेंगमाशीचे व्यवस्थापनासाठी थाईक्लोप्रिड 21.7% एसी 4 मिली किंवा ऍसिफेट 75% एसी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन जर फवारणी केली तर चांगल्या पद्धतीने शेंगमाशीचा बंदोबस्त होतो. आज आता तूर पिकावर जे काय प्रमुख रोग आढळतात मर आणि वांद रोग, या मर आणि वांद रोगाचा बंदोबस्तसाठी मी आपल्याला सर्वप्रथम सांगितलेलेच आहे. मर रोगाचा बंदोबस्तसाठी मर प्रतिकारक आणि वांद प्रतिकारक असे वाणांचीच निवड करावी. आणि या व्यतिरिक्त बीज प्रक्रिया करणे सुद्धा गरजेचे आहे. मर व वांद रोग हे तुरील महत्वाचे रोग असून या नियंत्रणासाठी या रोगांना प्रतिकारक्षम वाणांचीच निवड करावी. विपुला असेल, राजेश्वरी असेल, बिडियन 736, 853 आहे, बिडियन 711 आहे, बिडियन 716 आहे, पिकवी तारा आहे, अशा वाणांची आपण लागवड करू शकता. आणि वर्षानुवर्षे एकच पीक घेण्याची पिकांची फेरपालट करणे गरजेचे आहे. तसेच पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया मी सांगितल्याप्रमाणे ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बीज प्रक्रिया करावी. उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट करून चांगली जमीन तापून द्यावी, त्यामुळे मातीतील बुरशी जास्त उष्ण तापण्यामुळे मरून जाईल. हे वांद रोगाचे आपल्याला तशी लक्षणं आहेत या फोटोवर दिसते. आणि ह्या झाडांना वांद रोग आला तर आपल्या झाडांना तुरीच्या झाडांना फूल आणि शेंगा लागत नाही, म्हणजे 100% नुकसान होते. तसेच वांद रोगाच्या बाबतीत मी सांगतो की ज्या ठिकाणी ओढा असेल किंवा शेततळे असेल किंवा ऊसाची लागवड केलेली असेल त्या ठिकाणी जे वांद रोग या रोगाला बळी पडणाऱ्या वाणांची लागवड आपण शक्यतो टाळावी. त्यानंतर हे मर रोग जर आपल्याला फुल अवस्थेनंतर आला तर मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि याला कंट्रोल किंवा याचे नियंत्रण करणे फार अवघड जाते. त्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया आणि मर प्रतिकारक जे काय मर रोग प्रतिकारक वाण अशा वाणांचीच निवड करावी. आता हे झाले तुरी पिका. मूग आणि उडद पिकावर भुरी आणि पिवळा विषाणू आहे, हे दोन महत्वाचे रोग आहेत. यासाठी आपण पाण्यात मिसळणारे गंधक 1250 ग्रॅम म्हणजे 1250 ग्रॅम घेऊन किंवा 250 ग्रॅम कार्बनडायझिन अधिक 30% प्रभावित डायमिटर 500 लिटर पाण्यातून प्रति हेक्टरी फवारणी करावी. आणि गरज पडल्यास दुसरी फवारणी ह्या 8 ते 10 दिवसांनी करावी, म्हणजे आपल्याला भुरी आणि पिवळा विषाणूची चांगल्या पद्धतीने नियंत्रण होते. आणि शेतकरी बंधूंना सांगणे इथं गरजेचे आहे की पिवळा विषाणूचे आपल्याला एखाद दुसरे झाड दिसले की आपण त्वरित उपटून त्याचा नायनाट करावा. आपण जर याच्याकडे दुर्लक्ष केले तर हा रोग हा व्हाईट फ्लाय म्हणजे पांढऱ्या माशीद्वारे याचे प्रसार होतो या रोगाचा. आणि या रोगाचा रात्रीतून इतक्या मोठ्या झपाट्याने प्रसार होतो की आपल्याला सगळा प्लॉट हा पिवळा झालेला दिसून येतो आणि त्यानंतर ह्या रोगाचे नियंत्रण करणे कठीण जाते. त्यासाठी आपल्याला एक किंवा दोन झाडे हे पिवळे झालेले दिसेल तर आपण रोगाचे झाडे उपटून त्यांचा नायनाट करावा. हे भुरी रोगाचे लक्षण आहे की ह्या पानावर मुगाच्या झाडावर हे पानावर पांढरी पावडर टाकल्यासारखे आपल्याला आढळून येते. आणि पिवळ्या विषाणूचे हे झाड म्हणजे पानं हे पिवळे झालेले दिसतात, शेंगा सुद्धा पिवळ्या झालेले दिसतात. ते या रोगाचा आपण चांगला बंदोबस्त करण्यासाठी मी आता सांगितलेले पिवळा विषाणू हा विषाणूजन्य रोग असून हा रोग प्रसार मुख्यतः पांढऱ्या माशीद्वारे होतो. या रोगामुळे झाडाची वाढ खुंटते. सुरुवातीला पिवळसर हिरवे एकत्रित चिपके दिसतात. या रोगाच्या नियंत्रणासाठी प्रथम विषाणूजन्य झाडे उपटून त्याचा नाश करावा. आणि रोग फैलावर पांढऱ्या माशींच्या नियंत्रणासाठी डायमेथोड 30% 10 लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी, जेणेकरून आपल्याला पिवळ्या विषाणूचा चांगल्या पद्धतीने बंदोबस्त होईल.
आणि सुरुवातीच्या काळात मावा, तुडतुडे, फुलकुडे या रसशोषक किडी आढळून येतात. यासाठी डायमेथोड 30% प्रभावी किंवा कुनॉलफॉस सारख्या कीटकनाशकाची आपण 20 ml प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन फवारणी केल्यास चांगल्या पद्धतीने नियंत्रण होते. आणि आपण वरील तंत्रज्ञानाचा अवलंब केला तर सुधारित वाणापासून आपल्याला सरासरी 24% उत्पादनात वाढ होते. खतांचा वापर केला, विद्यापीठाने जी काही शिफारस केली त्याचा वापर केला तर 16% उत्पादनात वाढ होते. बीज प्रक्रियामधून आपल्याला 4% वाढ होते. तण नियंत्रण आपण व्यवस्थित केले तर 28% उत्पादनात वाढ होते. आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन व रोगव्यवस्थापन केले तर 22% उत्पादनामध्ये वाढ होते असे प्रयोगांत दिसून आलेले. धन्यवाद. माने सर धन्यवाद. सर धन्यवाद. स्टॉप करू का शेअरिंग? हो सर, शेअरिंग स्टॉप करा. तर आजचं हे लेक्चर आहे, हे लेक्चरचे पहिला सेशन झालेला आहे. आता दुसऱ्या सेशन मध्ये आपण जर शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील तर ते घेऊया आपण. निश्चित निश्चित. हा सर, कुणाचे कुणाला प्रश्न असतील तर ते विचारू शकता. तुम्ही स्वतःला अनम्यूट करा आणि प्रश्न विचारू शकता. सर, सोयाबीनच सुधारित वाण कोणतं आहे चांगलं? हॅलो हॅलो सर, सोयाबीनच सुधारित वाण कोणतं चांगलं आहे म्हणलं? सोयाबीनच आमचा फुले संगम आहे, फुले किमय आहे, फुले अग्रणी आहे. हे तिन्ही वाण चांगले आहेत. आपण नुकतंच आता KDS 992 हा वाण प्रसारित केलेला आहे. पण या वाणाचे सध्या बियाणे फार कमी उपलब्ध असल्यामुळे आपल्याला पुढील सीझन मध्ये या वाणाचे बियाणे उपलब्ध होईल. सध्या संगम आणि किमय या वाण आपल्याकडे उपलब्ध आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे. भेटेल का सर? हॅलो हॅलो सर, हे वाण भेटेल का फुले संगम फुले किमय? हो, सध्या आता लॉकडाऊन मुळे काय परिस्थिती आहे, बियाण्याची उपलब्धता आपल्याकडे आहे. तुम्ही कुठून बोलताय? मी यवतमाळ जिल्हा परसुडी तालुका बाबूगाव. महाबीज ने सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर याचा बीज उत्पादन कार्यक्रम घेतलेला आहे. आपण महाबीजच्या कार्यालयात चौकशी करावी. आपल्याला नक्कीच फुले संगम आणि फुले किमय वाणाचे बियाणे मिळेल. अच्छा धन्यवाद. धन्यवाद. आणि कुणाला काही प्रश्न असतील ते विचारू शकता. ठीक आहे सर, आभार प्रदर्शन घ्या. हॅलो. हा सर नमस्ते, मी तालुका कृषी अधिकारी बारामती पडवळ बोलतो. कुठं सर नाही का, KDS 792 थोडं आमच्याकडे शेतकरी उत्पादक कंपनी आहेत याच्या सोयाबीनच्या बीज उत्पादनामध्ये, तर त्यांना थोडं बेडव सीट मिळेल का सर? हा आणि ह्या वर्षी प्रसारित झालेले आहे. आम्ही आमच्याकडे जे केंद्र न्यूक्लियस बियाणे फार कमी आहे. आता त्याचे ब्रीडर हे सर डॉक्टर मिलिंद देशमुख आहेत. आणि सर ह्यावेळेस आम्ही उन्हाळ्यामध्ये त्याचे बीज उत्पादन घेतलेले आणि ह्या खरीपात पण घेणार आहे. तर तुम्हाला उन्हाळे पुढच्या उन्हाळी हंगामात निश्चित ब्रीडर सीट मिळेल. नाही थोडं जवळ आम्हाला या खरीप हंगामामध्ये मिळालं असतं तर चाललं असतं. कारण त्यांनी उन्हाळी हंगामात लागवड केली, ते हार्वेस्टिंग करतायत. तर मी त्यांचा नंबर तुम्हाला देईल सर, तुम्ही त्यांच्याशी बोला. पळवळ सर चालेल. हा उद्या देशमुख सरांचं लेक्चर आहे. उद्या देशमुख सरांचं, हा उद्या बोला मग सर देशमुख सर. धन्यवाद. लेक्चर मध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता. ओके ओके सर. कुणाला काही शंका असतील तर मी चॅट बॉक्स मध्ये कुठे सरांचा नंबर मी शेअर केलेला आहे, तर तुम्ही त्यांना काय याच्या संदर्भात काय असतील तुमचे प्रश्न. ओके सर, धन्यवाद सर. धन्यवाद सर. आजच्या या कार्यक्रमाच्या आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आलो आहोत. आभार प्रदर्शनासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत. तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे तसेच कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो कार्यक्रम खरीप हंगामपूर्व लागवड नियोजन हा 7 तारखेपासून सुरू आहे. या कार्यक्रमाचे मुख्य प्रवर्तक आमचे प्रेरणास्थान माननीय डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर, आमचे मार्गदर्शक डॉक्टर गडाख सर, संशोधन संचालक व विस्तार संचालक महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचं सर्वप्रथम मी आभार मानतो. त्यानंतर या कृषी महाविद्यालय पुणेचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर मासाळकर सर यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे याचे प्रशिक्षण प्रमुख वक्ते डॉक्टर नंदकुमार कुटे सर तसेच आमचे विभागीय विस्तार केंद्र विस्तार कृषी विद्यापीठ डॉक्टर माने सर यांचं देखील मी विभागीय विस्तार केंद्र मार्फत आभार मानतो.
याच्या व्यतिरिक्त डॉक्टर सी डी देवकर सर देखील या आजच्या कार्यक्रमासाठी जॉईन झालेले होते, असोसिएट डीन कृषी महाविद्यालय धुळे, तसेच सर्व बाकीचे कृषी आणि कृषी विभागातील सर्व कर्मचारी, सर्व शेतकरी बंधू यांचा देखील मी सर्वांचा आभार मानतो आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. थँक्यू.